नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज दिनांक 25 मे 2024 आहे. तर ही आमची 5 वर्षाची गोल्डन सीताफळाची बाग आहे. तर याची छाटणी आम्ही 2 मे ते 5 मे 2 ते 3 दिवसामध्ये केलेली होती. 350 झाडे आहेत ही. तर याला पाणी 9 मेला चालू केलेले होते पहिले पाणी. त्याच्यानंतर पहिले पाणी दिल्यानंतर छाटणी घेतल्यानंतर लगेच कीटकनाशक व बुरशीनाशकची फवारणी घेतली होती. व पहिल्या पाण्याबरोबर शेतकऱ्यांना सांगितल्याप्रमाणे इकरी 1 किलो हेमिक व 1 ग्रॅम IBA हे ड्रीपमध्ये सोडलेले होते. तर आम्ही घरी नसल्यामुळे 8 दिवस हैदराबादला असल्यामुळे व्हिडिओ बनवू शकले नाही. आत्तापर्यंत या बागेचे काय काय नियोजन केले त्याचा व्हिडिओ तयार करून पाठवत आहे. तर ज्या शेतकऱ्यांची फळधारणेवर पकडलेली बाग आहे तर त्यांनी अशा पद्धतीने नियोजन करावे की पहिल्या पाण्याबरोबर 1 किलो हेमिक व 1 ग्रॅम IBA व पहिले पाणी 7 ते 8 तास देणे, जेणेकरून आपल्या पांढऱ्यामुळे असेल ते ॲक्टिव्ह होतात भरपूर. तसेच दुसरे पाणी 5 ते 6 दिवसानंतर. तर त्याच्याबरोबर पाण्याबरोबर सीवीड 250 ग्रॅम, ॲम्युनो 250 ग्रॅम, फुलवीक 250 ग्रॅम व मायक्रोन्युट्रिएंट 250 ग्रॅम हे ड्रिपमधून द्यावे, जेणेकरून निघणारे फूट याच्यातून निघणाऱ्या काळ्या आहेत त्या भरपूर प्रमाणात अशा लाकडातून काळ्या निघतील. तसेच याचा पहिला स्प्रे झाल्यानंतर दुसरा स्प्रे 7 ते 8 दिवसानंतर. आपल्या जे बागेमध्ये जमिनीमध्ये मिलीबग असतो तो झाडावरती कळीवरती चढतो, त्याच्यासाठी दुसरा स्प्रे 7 ते 8 दिवसानंतर. पहिला स्प्रे झाल्यानंतर ॲप्लॉइड 2 मिली ॲप्लॉइड 1 मिली व DC 100 0.3 नी. तसे याच्यामध्ये स्टिकर टाकून दुसरा स्प्रे घ्यावा, जेणेकरून झाडावर जे मिलीबगचे अंडी किंवा मिलीबग वगैरे असेल कळीवर असेल तर तो मरून जाईल. दुसरा स्प्रे अशा पद्धतीनं व तिसरा स्प्रे त्याच्यानंतर फूट ज्यावेळेस 1 ते 1.5 फुटावर येते, सॉरी फूट ज्यावेळेस 1 ते 1.5 इंचावर अशा पद्धतीने येते. तर पाऊस पडला असेल ज्या भागात तर असे पानाच्या पाठीमागे आपण पाहू शकता की जर काळा पिवळा मवा असेल तर Bio 303 स्प्रे घ्यावा, किंवा 15 दिवसानंतर घेतला तरी चालेल थ्रिप्ससाठी. व हिरवा पिवळ्या मव्यासाठी Bio 303 चांगले काम करते, तो स्प्रे घेतला तरी चालेल. तर अशा पद्धतीने पहिले 1 महिन्यामध्ये स्प्रेचे शेड्यूल व ड्रिपमधले शेड्यूल, तसेच ज्यावेळेस फूट पाऊस जर जास्त झाला असेल व व्हेजिटेटिव्ह ग्रोथकडे जर बाग तुमची जात असेल काळ्या रानातली, तर आपण ड्रिपमधून 0.52 बागेच्या वयानुसार, 3 वर्षाची बाग असेल तर 3 किलो, 4ची असेल तर 4, 5ची असेल तर 5 किलो व मायक्रोन्युट्रिएंट 1/2 किलो आपण ड्रिपमध्ये देऊ शकता, जेणेकरून या जे व्हेजिटेटिव्ह ग्रोथकडे बाग जाणार नाही. तर सध्या 25 मे आहे, तर आपण पाहू शकता की लाकडातून अशा कळ्या भरपूर प्रमाणात निघालेल्या आहेत. आता याला छटणी घेऊन साधारणतः आज 25 आहे. तर पहिले पाणी देऊन याला 15 दिवस झालेले आहे व 2 ते 3 वेळा पाऊस झालेला आहे. तर अशा पद्धतीने 2-3 इंचावर फूट आलेली आहे व लाकडातून देखील कळ्या आलेल्या आहेत. तर याच्यातले अजून 90 ते 99% कळी काळी पडून गळत असते. आपण 1-8 दिवसांनी याला मोजले तर साधारणतः 3-4 हजार कळी भरेल ही. तर याला आपल्याला सेटिंग 70 ते 80% सेटिंग होते, किती होते त्याचा देखील व्हिडिओ पाठवेन. तर अशा पद्धतीने असे लाकडातून कळी निघत आहे. चांगल्या स्टेजमध्ये व्यवस्थितरित्या बागेची वाढ चालू आहे यावर्षी. तर ज्या शेतकऱ्यांना छाटणी घेतल्यापासून काय करायचे, छाटणी घेतल्यापासून पाणी कधी द्यायचे, स्प्रे कधी घ्यायचा, तर हा व्हिडिओ पहा, खूप शेतकऱ्यांना उपयोगाला येईल. व पाण्याचे नियोजन आपल्या आपल्या भागात पाऊस पडल्यानंतर करा. ज्यावेळेस सेटिंग पहिले पाणी दिल्यापासून 25 ते 30 दिवशी आपल्याला पाणी भरपूर लागते, 35 दिवसापासून आपल्याला सेटिंग मिळायला चालू होते. तर त्यावेळेस जर पाऊस पडलेला असेल तर सेटिंग मिळते, टेम्परेचर जर असेल तर सेटिंग मिळणार नाही.
तसेच टेम्परेचर कमी झाले, यावर्षी लवकर पाऊस झालेला आहे. टेम्परेचर कमी झाल्यानंतर आपण कॅल्शियम बोरॉनचा स्प्रे देखील घेऊ शकता. कॅल्शियम 1 ग्रॅम चिलिटेडमधले व बोरॉन 1/2 ग्रॅम व ड्रिपमधून देखील कॅल्शियम बोरॉन देऊ शकता, जेणेकरून आपल्या कळीचा दांडा वगैरे मजबूत होईल. आणि खूप शेतकऱ्यांचे असे म्हणणे असते की कळी काळी पडून गळते, तर तुम्हीच विचार करा की या झाडांना किती कळ्या लागतात, भरपूर कळ्या लागतात. त्या जर ड्रॉपिंग झालं नाही तर एका झाडाला 1000-2000 फळं सिटिंग होतील. त्यामुळे हे नैसर्गिकच आहे की कळ्या काळ्या पडून गळण्याचे, व त्यातल्या त्यात जर वातावरण व्यवस्थित सापडले तरच आपल्याला लवकर सेटिंग सापडते. टेम्परेचर जर भरपूर राहिले तर कळी ड्रॉपिंग होते. त्याच्यानुसार पाण्याचे व्यवस्थापन त्यानुसार करावे, कोणत्या स्टेजमध्ये पाणी लागते त्यानुसार सांगितल्याप्रमाणे करावे. तर अशा पद्धतीने यावर्षी आमचे बागेचे व्यवस्थापन झाले आहे. शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ पाहून आपण आपल्या बागेचे व्यवस्थितरित्या व्यवस्थापन करावे. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ खूप शेतकऱ्यांना उपयोगाला येईल. ज्या शेतकरी बघतात त्यांना, ज्यांना गरज आहे त्यांना तो पुढे आपण पाठवू शकता हा व्हिडिओ, जेणेकरून ह्या व्हिडिओमध्ये सगळे मी सांगितलेले आहे बागेसाठी काय करायचे काय नाही. तर अशा पद्धतीने शेतकऱ्यांनी आपल्या आपल्या बागेचे व्यवस्थितरित्या यावर्षी व्यवस्थापन करावे.